मित्रांनो शुभरात्री। एनीथिंग अबाउट फिशेस या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। मित्रांनो रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आपण आता बोरिवली स्टेशनच्या दिशेने निघालेलो आहोत। तुम्हाला अंदाज आला असेलच आपण कुठे चाललो आहोत ते। मित्रांनो बोरिवली स्टेशनवरून आपण दादर स्टेशनला जाणार आहोत आणि तेथून 11:20 कोकण कन्या एक्सप्रेस आपण पकडणार आहोत। मित्रांनो दादर रेल्वे स्टेशनला आपण आलेलो आहोत। हा प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आहे आणि इथूनच आपल्याला कोकण कन्या एक्सप्रेस पकडायची आहे। मित्रांनो ही जी गाडी आहे ही 10:50 आहे आणि ती तिच्या वेळेमध्ये निघालेली आहे। आपली पण गाडी वेळेवर निघेल अशी अपेक्षा आहे, बघू। कोकण कन्या एक्सप्रेस समोरून येते आहे आणि बरोबर वेळेत ती आलेली आहे। आपला डबा मित्रांनो आहे S3 आणि S3 डबा इथे येणार। इंडिकेटर मगाशी लागले होते म्हणून मी इकडे उभा आहे। हा S4 आहे, त्याच्यापुढे म्हणजे त्याच्या मागे आपला S3 डबा आहे। आपण तात्काळमध्ये तिकीट काढलेली आहे आणि आपली कन्फर्म तिकीट आहे। हे जे डावीकडचे बर्थ आहेत त्याच्यावर आपली कन्फर्म तिकीट आहे। इथे गाडीला थोडी गर्दी दिसते आहे। मित्रांनो ठाणा स्टेशनमध्ये गाडी आलेली आहे आणि आता इथे ही गाडी भरलेली आहे। इथे तुम्ही बघाल तर हे पॅसेंजर गाडीमध्ये येत आहेत आणि मधल्या पॅसेजमध्ये पण ते उभे आहेत। गाडी फुल आहे, नशिबाने आपली तिकीट कन्फर्म झालेली आहे। मित्रांनो सकाळचे 8:30 वाजलेले आहे। गाडी 1 तास लेट झाली आहे तरी पण चालेल, कारण मागच्या वेळेला आपण आलो होतो त्यावेळेला 11:30 आपण इथे पोचलो होतो आणि मला न्यायला इकडे माझे मामा आलेले आहेत। शॉर्टकट मारली आहे त्यांनी इथून। ही मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी आहे आणि ती बराच वेळ इकडे थांबेल। बहुतेक ही सावंतवाडी स्टेशनवरून सुटणारी गाडी असावी। हे सावंतवाडी रेल्वे स्टेशनचं प्रवेशद्वार आहे। नको, तुला जमेल ना चालवायला ती बॅग घेऊन? काय मी ती बॅग हात मागे घेऊ पायावर? थोडीशी विश्रांती घेऊन आता आपण वेंगुर्ले बंदराच्या दिशेने निघालेलो आहोत।
आणि तिथे जाऊन आपण फिशिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याबरोबर सचिन आहे, आपण इथे नाही आहोत. मित्रांनो, हे वेंगुर्ला बंदर आणि इकडे याच्यापूर्वी आपण मासे पकडायला आलेलो आहोत. इथे पूर्वी गोल पायऱ्या होत्या, त्या यांनी तोडल्या, तोडणार नाही, तोडता तर येणार नाही त्या. मला वाटतं त्या डंप केल्या आहेत या दगडांच्या खाली. आणि इथे अशा पद्धतीने त्यांनी केलं आहे खाली उतरायला. साधारण मला वाटतं इथपर्यंत त्या पायऱ्या असतील आणि त्याच्यानंतर पुढे त्यांनी ही अजून भर घातली. इथे आपण लहान हुक वापरणार आहोत, मीडियम साईजचे. आणि सुरुवातीला लहान मासे आपण टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. पहिला मासा आपल्याला लागलेला आहे आणि हा कलरफुल मासा आहे. याचं नाव मला माहीत नाही. हळूहळू कड घाई नको मासा. बघ काय कलरफुल आहे तो. आपण याला रिलीज करतो. रिलीज कसं रोजी तरी खाली जाव सोडू का? पळालो बघ कसलो. मित्रांनो, हे आता मी कुठले मासे आहे ते मला कळत नाही. हा दुसरा मासा आहे. हा सेम मासा आहे आणि हा दुसरा मासा आहे. याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. अरे यार कसले ओढतात रे. आपल्याला तिसरा मासा लागलेला इकडे आणि या माशाने गळ जास्त प्रमाणात गिळलेला आहे, त्याच्यामुळे याला रिलीज करताना थोडा त्रास होईल. याचा हुक आपल्याला मित्रांनो काढता येणार नाही. आपल्याला म्हणजे मला येत नाही काढता. तोंडामध्ये तोंडाच्या आतमध्ये अडकलेला हुक मला काढता येत नाही. बाहेरच्या दिशेने असला असता तर मी नक्कीच काढला असता. बघू, प्रयत्न करू आपण कैचीने काढण्याचा, पण मला वाटत नाही हा हुक निघेल. नाही मित्रांनो, हा हुक काही निघत नाही आहे आणि मासा पण अर्धमेला झालेला आहे.
त्याच्यामुळे याला आपण आता रिलीज करणार नाही आहोत, याला आपण ठेवू. याचा हुक काढायची जबाबदारी मी आता सचिनला दिलेली आहे, तो बघूया काय करतो ते. मित्रांनो, अजून एक मासा आपल्याला लागला आहे आणि हा पण सेम मासा आहे. आणि तुम्ही इथे बघाल तर मी चुकून कॅमेरा जो ऑन होता तो ऑफ केला आणि त्याच्यामुळे हा मासा पकडताना शूट नाही झाला. इथे सचिनला हँडलाईनला मासा लागला आहे पण तो त्या दगडामध्ये अडकला आहे आणि त्या दगडामध्ये गॅप्स आहेत, त्या गॅपमध्ये तो फसला आहे. असा असा मोठा हळूहळू हळूहळू हळू हळूहळू येतो, मिळतलो मिळतलो सचिन भाई, तर मी काढते थांब. हळू जा हळू जा, घाई कर एकदम, थांब काय घाई नको, थांब उभं राहा उभं राहा उभं राहा, आरामात आरामात काढ. पाणी आहे ना ते. मित्रांनो, परत एकदा सचिनला हँडलाईनला मासा लागला आहे आणि तो पण या दगडात अडकलेला आहे. मित्रांनो, इकडे दगड आहेत आणि हँडलाईन फिशिंग सचिन करतो आहे, ते करताना ते मासे या दगडामध्ये त्याचे अडकत आहेत. आत्ताच दोन लागोपाठ त्याचे मासे अडकले. इकडे जर त्याने रॉड वापरला असता तर कदाचित ते मासे आपल्याला मिळाले असते. हँडलाईन फिशिंग मित्रांनो ही बेस्टच आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, पण काही ठिकाणी त्याच्यावर लिमिटेशन्स येतात. जसे आता इथे आले, इकडे हँडलाईन असल्यामुळे आणि समोर दगड असल्यामुळे ते मासे आपल्याला ते मासे सचिनला लँड करता आले नाहीत. आपल्याला कोकीर लागलेली आहे, ह्याला कोकणामध्ये कोकीर म्हणतात बऱ्याच ठिकाणी, आणि ह्याला ट्रॅव्हली पण म्हणतात, ट्रॅव्हली की ट्रेव्हली असं काहीतरी नाव आहे. आणि जीटी जीटी म्हणजे जायंट ट्रॅव्हली. आता ही कुठल्या जातीची ट्रॅव्हली आहे मला माहिती नाही, ही जायंट ट्रॅव्हली आहे की ट्रॅव्हलीमध्ये इतरही जाती येतात त्याच्यातली आहे ही आहे याची मला कल्पना नाही आहे, पण ही ट्रॅव्हली आहे आणि ही जबरदस्त फाईट देते. हातामध्ये पण माझ्या ही फडफडते आहे, कदाचित मला त्याचा काटा पण लागेल. आणि सचिनला पण मासा लागलेला आहे जो आपण पहिला पकडला होता तो. आणि इथे आता आम्ही मासे ठेवायचा निर्णय घेतला आहे, कारण सचिन म्हणतो आहे की हे आपण घरी घेऊन खाऊ, म्हणून आता ते आम्ही ठेवणार आहे. म्हणजे याच्या पुढे जे मासे लागतील ते आम्ही ठेवू आणि सोडण्यासारखे असतील ते सोडू. Thank you.
चांगली फीडिंग मिळते इकडे. नाही टाक तू आयो. किती पकडले? जबरदस्त फीडिंग आडे, जबरदस्त फीडिंग आडे. बघा इच्छा गावा त्याच्या काय म्हणता, हो बारीक हुक लावायचं, लांब टाकायचं नाही इथे. काय माहिती ते मी पहिल्यांदा बघितलं ते. अरे बापरे, मित्रांनो हा ग्रुपर आहे आणि याला रिलीज करायचं आपल्याला, लहान आहे. बाकीचे मासे आपण ठेवलेत, हो सोडतोय, लहान अरे हो. हा ब्ल्यू लाईन ग्रुपर आहे, जवळजवळ 10 मासा असेल आपला, आणि याला रिलीज करूया. बारको आता होतो, मोठो मोठो होतो लो तो. मित्रांनो इकडे बॅक टू बॅक मासे लागत आहेत, काळोख होत चालला आहे आणि काही मासे आपण रिलीज केले आहेत. जबरदस्त फीडिंग आहे इकडे. गावाकडे होतो मित्रांनो. हा वेगळा मासा आहे आणि याला रिलीज करूया आपण, लहान मासा आहे. सचिन जर सोड, तूच सोड रे. हा कुठला मासा आहे माहिती नाही आणि याला रिलीज करूया आपण. हा सचिनने पकडला आहे. सचिन जर टाक, मी मका उठायला लागताला ते असं असं पकड, तसंच टाकलं आहे. प्रेमान टाकू काय होतो. मित्रांनो इकडे आज आपण 10 आसपास मासे पकडले आणि वेगवेगळ्या जातीचे मासे आज आपण इकडे पकडले. इकडे हा जो पिवळ्या कलरचा मासा दिसतोय हा आपण सुरुवातीला पकडला, ह्याचं नाव मला माहीत नाही आहे. त्याच्यानंतर आपण ट्रॅव्हली पकडली, ही आपण मित्रांनो चॅनलवर कधी पकडली नव्हती, मी इथेच यापूर्वी ती पकडलेली आहे पण चॅनलवर आपण पहिल्यांदा पकडली आहे. हा देखील मासा जो दिसतोय हा त्या पहिल्या माशासारखाच आहे पण हा बहुतेक वेगळा मासा असावा. हा वेगळा असेल तर याचं नाव मित्रांना जरूर कळवा. सचिनने पण इथे बरेच मासे पकडले, 2 मासे त्याचे त्याला लँड नाही करता आले आणि हे दोन्ही मासे कोकीर होते. मित्रांनो आज आपण इथे थांबूया आणि उद्या परत आपण वेंगुर्ले बंदर परिसरात फिशिंग करायला येऊ. आज आपण
छोट्या हुकने छोटे मासे टार्गेट केले आहेत. उद्या आपण मोठे मासे पकडण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलला व्ह्यू बरेच आहेत, लोक बघतायत चॅनल, पण सबस्क्राईब करणाऱ्यांची संख्या मित्रांनो कमी आहे. तर तुम्ही सबस्क्राईब केलात तर चॅनलची ग्रोथ व्हायला जरा मदत होईल. मित्रांनो, आज आपण इकडेच थांबूया. धन्यवाद.